विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, प्रतिनिधी वैभव मोरे सह। भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। यामुळे आज राज्यभरातील शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहेत, परंतु केंद्राच्या अखेरच्या रित्यातील बँका सुरू असतील का याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे। SBI, बँक ऑफ इंडिया यासारख्या सरकारी आणि खाजगी बँका या केंद्र सरकारच्या म्हणजेच RBI अखत्यारित येतात, यामुळे राज्याने घेतलेला निर्णय त्यांच्यावर लागू होत नाही। केंद्र सरकारने 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केला असला तरी सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली नाही, यामुळे आज 7 फेब्रुवारी बँक सुरू राहतील की बंद असतील याबाबत लोक प्रश्न विचारत होते। यावर RBI उत्तर देत लोकांमधील संभ्रम दूर केला आहे। RBI मॉनिटरी मीटिंगची तारीख 1 दिवसाने पुढे ढकलली। आज होणारी ती 3 दिवसीय बैठक उद्या म्हणजेच 8 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे। याला RBI लता दिदींच्या दुखवट्याचे कारण दिले आहे। तसेच महाराष्ट्र वगळता देशभरातील बँका आज सुरूच राहणार आहेत। फक्त महाराष्ट्रातील बँका बंद राहणार असल्याची RBI स्पष्ट केले आहे। तसेच जे कोणते व्यवहार पेंडिंग असतील ते 8 फेब्रुवारीला केले जातील असेही RBI म्हटले आहे। महाराष्ट्र सरकारने 7 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केलेल्या सरकारी सिक्युरिटीज, प्राथमिक आणि दुय्यम, परकीय चलना मुद्रा बाजार आणि रुपये व्याजदर व्हेरिटेवेजमध्ये कोणतेही व्यवहार आणि सेटलमेंट होणार नाहीत असे RBI म्हटले आहे। सर्व थकित व्यवहारांचे सेटलमेंट त्यानुसार पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत म्हणजेच 8 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलले जाईल असेही RBI एका निवेदनात नमूद केले आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।